पंदूर उमरमाळ डोंबलेवाडी येथे बुधवारी रात्र 10:30 सुमारास मुंबई गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ओरूस कुळकरवाडी येथील अशोक वारंग यांचा मृत्यू झाला. मुख्यालयात दैनिक सामनाचे काम करणाऱ्या पत्रकार मनोज वारंग यांचे ते वडील होते. अपघातानंतर घटनास्थळी ओरूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप टीमसह दाखल झाले. मृतदेहाची ओळख न पटल्याने पंचनाम्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवगरात ठेवण्यात आला. ओरूस येथील अशोक वारंग यांचा बुधवारी रात्री 10:30 सुमारास मुंबई गोवा महामार्गावर पंदूर हुमरमाळा डोंबलेवाडी येथे दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ओरूस पोलिसांनी पंचक्रोशीत चौकशी केली. मुख्यालयात दैनिक सामनाचे काम करणाऱ्या पत्रकार मनोज वारंग यांनी तो मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचे ओळखले. अशोक वारंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. सायंकाळी त्यांच्या मृतदेहावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.